फ्रीज कोर्स स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट इंग्लिश टेम्पलेट नंबर ट्वेंटी एट डे स्टुडंट्स गुड मॉर्निंग आल ऑफ यू टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट रायड्स नंबर्स इन फिगर्स ॲज वेल ॲज इन वर्ड्स बालमित्रांनो आज आपण संख्या अंकात आणि अक्षरात लिहिण्यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊया यासाठी आपल्याला काही इंस्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आफ्टर रिडिंग दी लेसन डू दी गिवन टास्क धडा वाचल्यानंतर दिलेलं जो कार्य आहे ते पूर्ण करा लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेला आहे त्यामधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे मॅजिक नंबर म्हणजे जादूचा क्रमांक मग हा या ॲक्टिव्हिटीमध्ये बघूया आपण राईट डाऊन दी फॉलोइंग फिगर्स इन द वर्ड्स या ठिकाणी दिलेली जे काय दोन संख्या आहेत तर त्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे ए टी वन म्हणजे ई आय जी एच टी वाय ए टी ओ एन ई वन असा अक्षरामध्ये लिहायचं आहे टू हंड्रेड सिक्स्टी शेवन टी डब्ल्यू ओ टू एच यू एन डी आर ई डी हंड्रेड एस आय एक्स टी वाय सिक्स्टी ई व्ही ई आहे पुढील ॲक्टिव्हिटी आहे रायट दी फॉलोईंग नंबर्स इन फिगर या ठिकाणी त्यांनी अक्षरामध्ये दिलेलं आहे ते अंकामध्ये लिहायचं आहे एटी फोर म्हणजे चौऱ्याऐंशी सेवन हंड्रेड सेवन म्हणजे सात 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 झिरो सात म्हणजे सातशे सात या ठिकाणी बिग नंबर दिलेला, नंबर मदे मदे दिलेला मदे मदे आहे पहिल्या कॉलममध्ये नंबर्स आहेत दुसऱ्या कॉलममध्ये इन वर्ड आहे म्हणजे पहिल्या कॉलममध्ये अंकामध्ये दिलेले आहेत दुसऱ्या कॉलममध्ये अक्षरामध्ये दिले दिलेले आहेत आता या ठिकाणी हंड्रेड इन वर्डमध्ये हंड्रेड वन हंड्रेड वन हंड्रेड म्हणजे शंभर आता पुढं बघा इकडं हजार आहे इकडं वन थाउजंड वन थाउजंड म्हणजे एक हजार आता इकडं दहा हजार आहे टेन थाउजंड टेन टेन थाउजंड म्हणजे दहा हजार इकडं बघा किती दिलेलं आहे एक लाख आहे म्हणजे अ हंड्रेड थाउजंड म्हणजे शंभर हजार किंवा वन लॅक याचा अर्थ आहे शंभर हजार किंवा एक लाख पुढं बघा दहा लाख दिलेला आहे दहा लाख म्हणजे इकडं शब शब्दामध्ये कसं लिहितात अ मिलियन किंवा टेन लॅख याचा अर्थ टेन लाख म्हणजे किंवा वन मिलियन किंवा टेन लाख म्हणजे दहा लाख पुढं दिलेले पा किती दिलेलं आहे टेन मिलियन किंवा वन करोर म्हणजे दहा लाख किंवा एक कोटी या पद्धतीने आपल्याला नंबर आणि अंक आणि अक्षरामध्ये लिहायचं आहे कॉपी दी फॉलोईंग नंबर्स फ्रॉम दी चॅट युवर नोटबुक आता काय करायचं पा हे नंबरमध्ये त्याने वही, वही काळजीपूर्वक का आपण आपल्या वहीमध्ये नंबर ले ले डौड़ डौड़ हे नंबरमध्ये आपल्याला लिहायचं आहे म्हणजे संख्येमध्ये लिहायचं आहे आणि डॉट डॉटच्या ठिकाणी या चौकटीमध्ये पाहून अक्षरामध्ये देखील लोन पूर्ण करावायचा आहे बालमित्रांनो पुढील ॲक्टिव्हिटी बघूया आपण डेमो ॲक्टिव्हिटी दिलेला आहे हंड्रेड म्हणजे वन हंड्रेड असं दि हे अंकामध्ये आहे आणि हे अक्षरामध्ये आहे प्रॅक्टिससाठी ॲक्टिव्हिटी दिलेला आहे फाइंड दी मिस्ट्री नंबर्स आता पहा Has, place, हे मिस्ट्री नंबर्स म्हणजे गूढ क्रमांक आपल्याला कसं बघायचं आहे द मिस्ट्री नंबर ह्याच आता पुढं काय करायचं आहे सिक्स इन दी थाउजंड प्लेस सहा हे हजाराच्या स्थानी लिहायचं आहे टू इन टेन प्लेस म्हणजे दोन हे दशकाच्या ठिकाणी लिहायचं आहे टेन इन दी हंड्रेड प्लेस आठ हे शतकस्थानी लिहायचं आहे वन इन दी वन प्लेस म्हणजे एक हे एकक स्थानी लिहायचं आहे त्या पद्धतीने बरोबर लिहून सहा हजार आठशे एकवीस हे गूढ क्रमांक तयार झालेला आहे आणि दुसरं जो काय गूढ क्रमांक का आहे दोन हे कुठं लिहायचं बघा शतकस्थानी लिहायचं आहे नऊ एकक स्थानी लिहायचं आहे तीन स्थानी सहस्रस्थानी लिहायचं आहे आणि एक हे दशेक स्थानी लिहायचं आहे आणि आप आपल्याला गूढ क्रमांक मिळतो तर तो गूढ क्रमांक आहे तीन हजार दोनशे एकोणवीस बालमित्रांनो या ठिकाणी फोन विथ नंबर्स पुढील ॲक्टिव्हिटी आहे ते आपण बघूया या ठिकाणी नंबर चार्ट दिलेला आहे काळजीपूर्वक या चार्टचा चार्ट तुम्ही चार्ट अभ्यास करा एकपासून पासून ते शंभरपर्यंत या चार्टमध्ये विथ स्पेलिंग्ज दिलेलं आहे ओ एन ई वन टी डब्ल्यू ओ टू टी एच आर ई थ्री एफ ओ यू आर फोर एफ आय व्ही फाईव्ह या पद्धतीने हंड्रेडपर्यंत दिलेलं आहे मग हे काळजीपूर्वक लिहा आणि रोज वाचून ते पाठांतर करा यावर इंट्रक्शन्स आहेत आणि ॲक्यु आपल्याला कार्य दिलेलं आहे शी दी चार्ट अँड फाईंड आउट दी फॉलोइंग फ्रॉम दी नंबर नंबर चार्ट अँड राईट इट इन वर्ड्स ॲज वेल ॲज इन फिगर मग आता या ठिकाणी दिलेल्या ज्या बाबी आहेत ते अंकामध्ये आणि अक्षरामध्ये लिहायचं आहे शेकंड इन अ मिनिट एका मिनिटातील एका मिनिटामध्ये किती शेकंद असतात तर साठ असतात या ठिकाणी फिगरमध्ये साठ लिहायचं आहे इन वर्डमध्ये एस आय एक्स टी वाय सिक्स्टी लिहायचं आहे आता अवर्स इन अ डे एका दिवसामध्ये किती तास असतात तर या ठिकाणी फिगरमध्ये चोवीस लिहायचं आहे आणि ते पुढं ट्वेंटी फोर असं लिहायचं आहे इकडं बघा डेज इन अ वीक एका आठवड्यामध्ये किती वार असतात इकडं सात लिहायचं आहे आणि इकडं येशी व्ही एन असं पूर्ण अक्षरामध्ये लिहायचं आहे इयर्स इन अ शेंच्युरी आता एका शतकामध्ये किती वर्षे असतात तर शंभर वर्षे असतात तिथं शंभर लिहायचं आणि इकडं हंड्रेड असं एच यू एन डी आर ई डी असं विथ स्पेलिंग लिहायचं आहे हाफ सेंच्युरी म्हणजे फिफ्टी आणि इकडं एफ आय एफ टी वाय या, या, या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा बालमित्रांनो आपल्याला मूल्यमापनामध्ये ट्राय टू फाइंड आउट दीज नंबर्स अराऊंड यू विन दी ऑदर लेसन्स ऑफ दी टेक्स्टबुक न्यूजपेपर एक्सेट्रा म्हणजे या पद्धतीने वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे वेग विविध ठिकाणी दिलेले जे काय नंबर आहे ते नंबर बघायचा आहे आणि ते अंक आणि अक्षरामध्ये लिहाव्याचा आहे आता नंबर पझल आता नंबर पझल सी एक आहे ते बघूया आपण राईट टू डिजिट एनी नंबर म्हणजे दोन अंकी कोणतीही एक संख्या आपल्याला लिहायचं आहे पुढं बघा राईट दिस नंबर इन वर्ड मग आता आपल्याला समजा जर करता वर तुम्ही जी काय दोन अक्षरी काय करता संख्या लिहिता तर ते आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं अंकामध्ये लिहायचं आहे आणि अक्षरामध्ये लिहायचं आहे व्हाट नंबर इज लेस दॅन दिस नंबर तुम्ही घेतलेल्या या संख्येपैकी या संख्येपेक्षा लहान संख्या कोणती लिहायचं आहे व्हाट नंबर इज मोर दॅन दिस नंबर मग या संख्येपेक्षा मोठी संख्या कोणती ते लिहायचं आहे हिच नंबर इज स्मॉलर या ठिकाणी पाचशे एकवीस आणि पाचशे बारा या दोन्हीमध्ये लहान संख्या कोणती आहे तर पाचशे बारा आहे या ठिकाणी पुढं पाचशे बारा लिहा वीज नंबर इज बिगर आता या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहे पाच सहाशे बावन्न आणि आठशे एक्कावन्न या दोन्हीपैकी मोठी संख्या आहे आठशे एक्कावन्न तर डॉट डॉटच्या ठिकाणी आठशे एक्कावन्न लिहायचं आहे म्हणजे थोडक्यात आज आपण टुडे आय लर्न्ड टू राईट नंबर्स इन फिगर ॲज वेल ॲज इन वर्ड्स म्हणजे आज आपण दिलेल्या संख्या अंकामध्ये आणि अक्षरामध्ये इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी आपण समर्थ बनलेलो आहोत या पद्धतीने दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करा आणि ग्रुपवर पाठवून द्या पुन्हा नवीन विषय घेऊन आपण उद्या भेटूया यासाठी नवीन नवीन विषयाचा लाभ घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट द्या धन्यवाद